मी जॉकेश आदाटे, आपण पाहताय वज्रधारिणीज। आपण आज जत शहरातील विठ्ठलनगर या परिसरामध्ये आलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकताय या परिसरातील जे सांडपाणी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खूप दिवसापासून साचलेलं आहे। या परिसरातील प्रत्येक घरातील लहान बाळं असतील ते आज आजारी पडल्याचं आपल्या निदर्शनास येते। लहान बाळांना निमोनिया असेल किंवा रक्तातील पेशी कमी होणं असेल या आजाराने या परिसरातील लहान मुलं असतील किंवा नागरिक असतील ते आजारी पडल्याचं आपल्या निदर्शनास येते। खूप दिवसापासून हे सांडपाणी आहे ते साचलेलं आहे, तर याकडे नगरपालिका प्रशासन आहे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। या परिसरातील नागरिक असतील ते नियमितपणे कर भरतात, पण त्या मानानं सुविधा असतील त्या या परिसरातील नागरिकांना मिळत नाहीत, तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। सांडपाण्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात डास असतील ते या परिसरात डासांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे। तर ह्या येथील नागरिक हे खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत, तर माझं नगरपालिका प्रशासनाला एक कळकळीचं आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर या सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा परिसरातील नागरिक हे आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं दिसून येतं।